संशयास्पद बोटी प्रकरणी एटीएस गुन्हा दाखल करून तपास करणार आहे. हा घातपाताचा कट होता की बोट खरच भरकटली होती याचा तपास केला जाणार आहे. एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी रायगड समुद्र किनारी जाऊन संशयित बोटीची पाहणी केली. त्यात आढळलेली शस्त्र आणि कागदपत्र सुद्धा त्यांनी ताब्यात घेतली आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24